विणकर बागेसमोरील सेंटर पोल कडेला घेण्याची मागणी जन आधार फाउंडेशनने केली आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील विणकर बाग आणि अग्निशामक दलासमोरील रस्त्याच्या सेंटरला पोल बसवण्यात आला आहे. मात्र रस्ता लहान असल्याने अनेक अपघात घडतात. अनेक वेळा मोटारसायकल धडकल्याने पोल ही खाली पडलेला असून मध्यंतरी वेगाने वारा सुटल्या कारणाने अचानक पोल विजेच्या तारांवर पडला होता. त्यावेळी तातडीनं महापालिकेच्या आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ तो पोल काढण्यात आला. या सेंटर पोलमुळं परिसरातील लोकांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय. हा सेंटर पोल तातडीनं कडेला घेण्यात यावा अशी मागणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आणि विद्युत अभियंता परदेशी यांच्याकडे जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांनी निवेदनाद्वारे केली. प्रभाग क्रमांक 8 मधील विणकर बागेसमोर आणि अग्निशामक दल समोर या ठिकाणी पोल रस्ता छोटा असल्याने या ठिकाणी पोल मधी बसवलेले आहेत रस्त्याच्या आणि आम्ही अतिरिक्त आयुक्त यांना वारंवार आणि या अगोदरही अभियंत्यांना सांगितलेलं आहे की रस्त्याची जे मधोमधी पोल आहेत हे पोल रस्त्याच्या कडेला घेण्यात यावे, कारण या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आणि वाऱ्यानेही मध्यंतरी एक पोल पडलेला होता. या निमित्ताने आज अतिरिक्त आयुक्तांना निवेदन जनाधार फाउंडेशनकडून निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी हे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात यावे ही विनंती आहे. यावेळी आकाश बुर्ला, लोकेश आंबट, अमर गंगुल, मल्लिकार्जुन बंडा, नवीन यनगंदुल, महेश दासी आदींची उपस्थिती होती.